राजकारण्यांचं जसं मित्रांना जपावं लागतं तसं विरोधकांचाही मान ठेवावा लागतो आणि निवडणुका दृष्टिक्षेपात असतील तर हा राजकीय समतोल सांभाळण्याची सत्ताधारी पक्षाला विशेष काळजी घ्यावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घरगुती गणपती दर्शनावेळी हा योग कसा जुळवून आणला त्याची ही गोष्ट. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनाला जाणं ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जणू प्रथाच बनली आहे. नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनाचं यंदा त्यांचं चौथं वर्ष. नार्वेकर पूर्वी मालाड येथील लिबर्टी गार्डन परिसरात राहायचे. गेल्या वर्षी ते वांद्रे पूर्व पाली हिल इथल्या कुकरेजा हाइट्स या इमारतीत राहण्यास आले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी येण्याची प्रथा कायम ठेवली आहे. त्यानुसार ते काल रात्री 9:45 सुमारास नार्वेकर यांच्या घरी आले. गणपती दर्शनानंतर नार्वेकर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढले. त्यानंतर नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काही वेळ गप्पाही रंगल्या. पण या घटनेत रंगत तेव्हा आली जेव्हा नार्वेकर यांची भेट आटपून मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्याकडे वळवला. या इमारतीच्या 7व्या मजल्यावर नार्वेकर राहतात तर 8व्या मजल्यावर काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधले माजी मंत्री कृपाशंकर सिंह राहतात. मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरगुती गणपती दर्शनाचा योग जुळवून आणला. ते पहिल्यांदाच कृपाशंकर सिंह यांच्याकडे गेल्याचं सांगितलं जातं. इथंही कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि कृपाशंकर सिंह यांच्यातही गप्पा रंगल्या. राजकारणातील मित्र आणि शत्रू अशा दोनही पक्षांतील नेत्यांच्या घरात मुख्यमंत्र्यांचा वावर आणि संवादात अतिशय सहजता होती. एकीकडे युतीतल्या सरकारमध्ये असूनही अलीकडे रोज निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला जपणं तर दुसरीकडे वाढती महागाई, इंधन दरवाढ, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अशा अनेक विषयांवर सरकारला घेरणाऱ्या विरोधी पक्षातील काँग्रेसचा मानही राखणं हे तसं पाहिलं तर खूप कठीण काम. या राजकीय कसरतीत समतोल राखणं तसं आव्हानच. हे कौशल्य निवडक राजकीय नेत्यांमध्ये आढळतं. अनुभवातून ते स्वतःच आत्मसात करावं लागतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते खुबीनं जमत आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.